नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमलाहू। वाशिम जिल्ह्यातील गत 9 महिन्यांपासून बहुचर्चित असलेल्या वैष्णवी जाधव अपहरण प्रकरणाचा छडा लावण्यात वाशिम पोलिसांना यश आलंय। पैशाच्या लालसेनेच वैष्णवीच्या जवळच्याच नात्यातील आरोपी माधुरी गोटे व तिचा पती बद्रीनारायण गोटे यांनी वैष्णवीला अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली आहे। दरम्यान येता नववीत शिकणारी वैष्णवी 20 जानेवारी 2020 रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार वैष्णवीच्या पालकांनी दिली होती। पोलीस यंत्रणेने याकामी कसोशीने तपास मोहीम हाती घेऊनही या प्रकरणाचा सुगावा लागत नव्हता। या प्रकरणी अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी देखील आवाज उठविला होता। अनेक अफवांचे पेवही दरम्यानच्या काळात फुटले होते। दरम्यान पोलिसांनी आरोपी माधुरीला तपासाची केंद्रबिंदू ठरवून तब्बल 9 महिन्यानंतर या प्रकरणाचा छडा लावला असून मालेगाव अकोला रोडवरील रिदोरा गावानजीक हनुमान मंदिराजवळ वैष्णवीची हत्या करून जाळून टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। दरम्यान आरोपी माधुरी आणि बद्रीनारायण गोटे यांना वाशिम पोलिसांनी अटक केली असून सदर गुन्ह्याचे तपासकामी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर पवनकुमार बनसोड, पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे आदींनी परिश्रम घेतले। पात्रा वत्स गुलमलाहू, आपली संस्कृती आपला वसा। जानेवारीमध्ये वैष्णवी जाधव नावाची मुलगी मिसिंग झाली होती आणि आपण 363 त्यावेळेस इमिडिएट दाखल केला होता। कंटिन्युअस इफर्ट्स आणि कंटिन्युअस प्रयत्न करून देखील गुन्ह्याला आपल्याला ओपन करणारं यश आलं नव्हतं आणि ज्या आरोपीवर कॉन्सल्ट करू त्या आरोपीवर कंटिन्युअस मेहनत करून काल हा गुन्हा ओपन अप झालेला आहे। त्यामध्ये तिच्या वडिलाची चुलत मावस बहीण किंवा तिची आत्या आणि तिचा मिस्टर या दोघांनी पैशासाठी आणि त्यांचा वेळोवेळी झालेला अपमान याचा बदला घेण्यासाठी म्हणून तिला फिरायला घेऊन गेले आणि तिकडे तिचा गळा दाबून तिला मारलं आणि त्यानंतर जाळून तिला अमरं खून केलेला आहे। काल आपण आरोपी त्यातली महिला आरोपी ताब्यात घेतली होती माधुरी नावाची आणि त्यानुसार तिनं आपल्याला स्पॉट दाखवलेला आहे। त्या रिकव्हरी बोन वगैरे रिकव्हर झालेले आहे। त्याचा नवरा आणि त्या दोघं अटक केलेली आहेत। आज त्यांची पिशार घेऊन पुढील पोलीस तपास करत आहे।